आणि असं वाटतं ह्या तुपात आजार बरे करण्याची प्रचंड शक्ती आहे. आणि ते तूप ओजसनं भरलेलं असतं. ओजस हे ऊर्जेचं एक अभौतिक आयाम म्हणून पाहिलं जातं. आणि याबरोबर तुमची कोणत्याही आजारातून किंवा दुखापतीमधून किंवा व्याधीतून बरे होणे सहज शक्य होईल. सध्या केरळमध्ये लोक असा दावा करतायत आणि आम्हाला माहीत नाही हे किती खरं आहे, पण मला वाटतं त्यातलं थोडंफार खरं आहे. लोकांनी जमिनीखाली तूप साठवून ठेवलंय, त्यांनी ते जमिनीत तसंच पुरून 100 वर्ष ठेवलंय. आणि असं वाटतं ह्या तुपात आजार बरे करण्याची प्रचंड शक्ती आहे. खरंच त्याला शत म्हणजे 100 वर्ष, शतवर्ष शत संवस्त्रम घृतम म्हणजे तूप हे एका मातीच्या भांड्यात साठवून मातीत पुरवून ठेवलं जातं 100 वर्षांसाठी. कारण जेव्हा तूप 100 वर्षांसाठी मातीत राहतं तर एवढा जास्त वेळ तिथं राहिल्यामुळे तुपातल्या रेणूंच्या रचनेत काही बदल घडतात आणि ते तूप ओजसनं भरलेलं असतं. त्यात भरपूर तेजस असतं आणि त्यात प्राण सुद्धा भरपूर असतो. कारण शेवटी वातदोषाचं शुद्ध सार प्राण आहे, पित्ताचं शुद्ध सार तेजस आहे आणि कफाचं ओजस आहे. आणि पेशींच्या पातळीवर ओजस तेजस प्राण हे आपल्या पेशींच्या चयापचय क्रिया, पेशींची बुद्धिमत्ता आणि त्यांच्यातील परस्पर संवादांचा प्रवाह राखतात. प्राण हा परस्पर संवादांचा प्रवाह आहे. तर पेशींच्या पातळीवर ओजस तेजस प्राण हे सक्रिय होऊन पेशींचं जीवनमान वाढवतात. तर हे 100 वर्ष जुनं तूप पुराण घृतम हे त्वचेच्या आजारांसाठी जसं एक्झिमा सोरायसिस एक उत्तम औषध आहे. जर तुम्ही त्याचं सेवन केलं तर ते अल्सर पोटांचे आजार आतड्यांचे अनेक आजार बरे करू शकतं. अनेक आजार प्रतिकार शक्ती दुर्बल करणारे आजार सुद्धा हे पुराण घृतम हे श्रेष्ठम ओजस करमपरम तर हे ओजसला वृद्धिंगत करते. तर ओजस तेजस प्राण हे 3 महत्वाचे घटक आहेत जे प्रत्येक पेशीची देखभाल करतात जेणेकरून ती प्रत्येक पेशी जास्त काळ जगू शकेल. योग विज्ञानात सामान्यतः ओजस हे ऊर्जेचं एक अभौतिक आयाम म्हणून पाहिलं जातं. कारण प्रत्येक भौतिक गोष्ट ही अभौतिकतेच्या ओटीतूनच आली आहे. जर ह्या अभौतिक ऊर्जेचं आवरण तुमच्या भोवती तुम्ही निर्माण केलं, आवरण म्हणजे खरोखर असं आवरण नव्हे तर प्रत्येक पेशींच्या पातळीवर जर थोडीशी अभौतिक ऊर्जा त्याभोवती उपलब्ध असेल तर त्या पेशीचे निरंतर पुनरुज्जीवन होत राहील. आणि हे अशा गतीने होईल त्याला तुम्ही जादूईच म्हणाल. आणि याबरोबर तुमची कोणत्याही आजारातून किंवा दुखापतीमधून किंवा व्याधीतून बरे होणे सहज शक्य होईल. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आजारी म्हणून ओळखले जाण्याजोगे आजारी पडत नाही. हे तुम्ही किती खडतर जीवन जगता यावर अवलंबून आहे. आता मी जेव्हा खडतर जीवन असं म्हणतो तुम्ही इथे किती छान शांत निवांत जीवन जगताय, पण माझं मात्र अत्यंत प्रखर जीवन आहे भरधाव मोटारसायकलवर. तर माझं जीवन हे आठवड्याचे 7ही दिवस, वर्षाचे 365 दिवस, दिवस रात्र असा काही फरक राहिलेलाच नाही आहे. कधी कधी दिवसाचे 24 तास काम, इतर दिवशी ते 18 ते 20 तास काम. हे अतिशय प्रखर जीवन आहे. पण तरीही कधीही मी माझा एकही कार्यक्रम रद्द केलेला नाही आहे मला बरं वाटत नव्हतं म्हणून. अशी गोष्ट गेल्या 39 वर्षात एकदाही घडलेली नाही आहे. तर एका निश्चित प्रमाणातलं ओजस तुम्हाला पुन्हा ताजंतवानं करतं, मग काहीही फरक पडत नाही. असं नाही आहे की आजवर मी एकदाही आजारी पडलो नाही, मलाही सर्दी झाली, ताप आला, हे झालं ते झालं वगैरे पुष्कळदा, पण काही घडलं तरी मी माझं काम चालूच ठेवतो. तर तुम्ही जे म्हणालात ते मला फार आकर्षक वाटलं. ओजस ही त्या प्रकारची ऊर्जा आहे जी भौतिक नाही आहे. आणि जर तुम्ही स्वतःला नेहमी ओजसच्या संरक्षणात्मक आवरणात ठेवलं, जर प्रत्येक पेशी त्याच्या वातावरणात राहिली, तर तुमची आजारमुक्त होण्याची किंवा भौतिक गोष्टींच्या प्रभावापासून मुक्त असण्याची क्षमता बळकट होते.